राज्य शासनाने अनेक योजना जाहीर केल्या तर निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली. या योजनेबाबत महिलांना काय वाटते याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजीज शेख यांनी. ती योजना कशी वाटते? या निवडणुकीत काही फरक पडणार आहे का या योजनेचा? काही फरक पडणार नाही. तुम्हाला किती रोज भेटते? 200 रुपये. काय तुमचं घर वगैरे चालते का? का महागाईमुळे? महागाईमुळे लाडकी बहीण योजने ही फक्त विलक्षण पुरता लालीपात आहे BJP चा असं माझं मत आहे पर्सनल. या निवडणुकीत या योजनेचा काही युतीला फायदा होईल का? काही फायदा होणार नाही. अरे या योजनेमध्ये कोणाचा काही फायदा नाही. लाडकी बहिणी लालीपात देऊन राहिले, कास्तकार म्हणून राहिले, कास्तकाराला भाव बरोबर भेटून नाही राहिला. दोन तीन कास्तकार हर वर्षाने मरत आहे. याच्याबद्दल काय आहे? नुसता लालीपात दिल्याने हे केल्याने थोडी होते. बेरोजगारी, नोकऱ्या बंद केल्या, शेतीदारी आणली, आमचा कारखाना तिकडे गुजरात मध्ये नेला, याच काय? 1500 रुपये दिले हे चुकीची गोष्ट आहे. 1500 नको. महागाई खूप सारी वाढली. महागाई एवढी पेटली का होत नाही. तेल वाढवलं, सिलेंडर वाढलं, हे 1500 नको नाही. नसते दिले आणि महागाई कमी केली असं वाटत. 1500 रुपये बायांना नको. महागाई कमी करा. ह्या निवडणुकीच्या पूर्वी पैसे दिले. मला तरी असं वाटते की इलेक्शन तोंडावर असताना ही स्कीम किंवा ही जी योजना चालू केलेली आहे ही निवड फक्त फसवेगिरी आहे. तुम्हाला हे एक प्रकारचं आमिष दाखवत आहे किंवा लालूच देत आहे अशा प्रकारचं आहे. कारण आपला वोट बँक ते सिक्युअर करत आहे आणि त्याच्यासाठी हे तुम्हाला इनडायरेक्ट पद्धतीने ही एक प्रकारची लाच म्हटलं जाईल हे असं तरी मला वाटते. आणि हे जे 1500 रुपये पाठवले आहे हे इनडायरेक्ट पद्धतीने हे आमच्याच करून हो की. आणि हा जो आहे 1500 रुपयाचा अमाऊंट हा जो कवर करण्यासाठी शासनाने महागाई वाढवून ठेवली, सिलेंडर वाढवलेला आहे, तेल महाग झालेलं आहे, पेट्रोल महाग झालेलं आहे, भाजीपाला खायला गेला तर तो सुद्धा महाग झालेला. आज भाजीपाला 500 रुपयाला गेला तर पूर्ण रिकामा होऊन येतो माणूस. तर हे जे आहे हे इनडायरेक्ट पद्धतीनं आपलाच किस्सा रिकामा करून आपल्यालाच दिलं आहे. या सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहात की काय वाटतं? नाही, खुश तरी नाही. कारण महागाई एवढी वाढली, बेसिक सुविधा नाही आहेत, तुम्ही महिला सुरक्षित नाही आहेत. महिलांना तुम्ही सक्षम करा ना. हे असे पैसे देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना रोजगार द्या, तुम्ही त्यांना काम द्या, तसं काहीतरी केलं तर त्याला मी सपोर्ट करेन. ह्या पद्धतीला तर सपोर्ट नाही.